आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यात अवैध धंद्यांचा धुमाकूळ, अवैध धंदे तातडीने बंद करा, शिवसेनेची मोर्चाने मागणी. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर गावठी दारू, मटका, जुगार आदी अवैध धंद्यांनी कळस गाठला असून हे व्यवसाय त्वरित बंद करावेत यासह विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीनं कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीनं अवैध व्यावसायिकांविरोधात आज मंगळवारी सकाळी 11 वाजता शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर यांच्या नेतृत्वाखाली दरगाह चौकातून कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. ठिय्या आंदोलन करत पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्यांना धारेवर धरत येत्या 8 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीनं पदाधिकाऱ्यांना देण्यात आला. दरम्यान पोलीस निरीक्षक निरावडे यांनी निवेदन स्वीकारून 2 दिवसात कारवाईला सुरुवात करू असं आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिक शांत झाले. शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केल्याने रस्त्याच्या दुतर्फा काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती तर घोषणाबाजीने मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी बोलताना उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील यांनी तालुक्यात अवैध धंद्यांनी कळस गाठला असल्याची माहिती देत पोलीस त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. येत्या 8 दिवसात हे अवैध व्यवसाय बंद करून त्यांच्यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. यावेळी कुरुंदवाड शहर प्रमुख राजू आवळे, माजी नगराध्यक्ष वैभव उगडे, उपशहर प्रमुख संतोष नरके, बाबासाहेब सावगावे, शिवसेना महिला प्रमुख सौ मंगल चव्हाण, जयसिंगपूर बाजार समितीचे माजी संचालक संतोष धनवडे, प्रतीक धनवडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. त्याच्यावर कारवाई झाल्या निमित्तानं आज नवीन वर्षाच्या निमित्तानं खरोखरच पोलीस स्टेशनला जाग आणण्यासाठी आम्ही सर्वच पदाधिकारी वेळेत वेळ काढून इथं सर्वच उपस्थित राहिलो आणि जर 8 दिवस पोलिसांनी कारवाई नाही केली तर ती सर्व जबाबदारी शिवसैनिक घेतील त्याची सर्वस्वी जबाबदारी या पोलीस स्टेशनची राहील एवढंच या प्रसंगी मी बोलू इच्छितो. याच्यामध्ये असेल प्रोहिबिशन असेल जुगार असेल आणि ट्रॅफिकचे असेल आपल्या सर्व कारवाई चांगल्या आहेत. काल डीजी शेड्यूल म्हणूनही आम्ही प्रोहिबिशनच्या 5 गुन्हे दाखल केले, त्यांच्या डायचे 3 दाखल केले, रात्री 3 दिवसात आपण 11 गुन्हे दाखल केले त्यांच्या डायचे की जेणेकरून जीवितहानी होऊ नये कुणाची असतील तरुण असतील किंवा कसे असतील सर्वावर सर्व समूळ उच्चाटन केलं जाणार आहे. कारवाई सुरू राहणार, आपली तातडीने कारवाई चालू आहे आणि आजपासूनही चालू राहणार आहे.